लघु उद्योग म्हणजे लहान प्रमाणावर उत्पादन करणारे उद्योगधंदे होय. भारतात 10 लाख रुपयांपेक्षा कमी भांडवल गुंतवणूक असणारे उद्योग हे लघु उद्योग होत. यंत्रसामग्रीचे सुटे भाग उत्पादन करण्याच्या व्यवसायात 15 लाख रुपयांपर्यंत भांडवल गुंतवणूक ही लघुउद्योगाची कमाल मर्यादा होय. लघुउद्योगात कारखान्याची स्वतंत्र इमारत असते. स्वयंरोजगार मिळवून देणे, प्रादेशिक विषमता कमी करणे यासाठी लघुउद्योगांचा पुरस्कार केला जातो. ते श्रमप्रधान असले तरी यंत्रांचा वापर केला जातो. मजुरांच्या सहाय्याने उत्पादन होते. त्यांना तांत्रिक शिक्षणाची जरुरी असते. विविध ठिकाणाहून कच्चा माल आणून उत्पादन केले जाते. सामान्यतः शहरी भागातील औद्योगिक वसाहतीत लघु उद्योग अधिक असतात. चिनी मातीची भांडी, कागद, यांत्रिक हत्यारे, छपाई, बांधणी इत्यादी व्यवसाय लघुउद्योगाद्वारे केले जातात. लघु उद्योगातील वस्तूंची निर्यातही केली जाते. पॅरेग्राफ: कारागिरांच्या राहत्या घरातच विविध वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या उद्योगांना कुटीर उद्योग म्हणतात. हातमाग, लोहारकाम, सुतारकाम, कातडी कमावणे, तेल घाणे, कपड्यांची शिलाई, कुक्कुटपालन, दुग्ध उत्पादन, मध उत्पादन इत्यादी व्यवसायांचा समावेश कुटीर उद्योगात करता येईल. ते अल्प भांडवलांवर सुरू करता येतात. कारागिरांच्या कुटुंबातील मंडळी चरितार्थ चालविण्यासाठी यामध्ये काम करतात. यात जास्तीत जास्त श्रमशक्तीचा वापर केला जातो. कामगार हा स्वतः मालक असल्याने उत्पादन वाढीची प्रेरणा राहते. सामान्यतः स्थानिक कच्च्या मालाचा वापर करून वस्तू तयार केल्या जातात. त्यांची बाजारपेठही मर्यादित असते. कुटीर उद्योगातील कामगारांना आपोआपच कामाचे शिक्षण मिळते. कामगारांच्या व्यक्तिगत कलाकुसरीला वाव मिळतो. त्यामुळे उत्पादनात विविधता असते. बेरोजगारी कमी करण्यासाठी कुटीर उद्योग उपयुक्त ठरतात. पॅरेग्राफ: उद्योग संस्था स्थिर भांडवलाची उभारणी करण्यासाठी ठराविक मुदतीच्या कर्जरोख्यांची विक्री करते. देशातील नागरिक आणि गुंतवणूक करणाऱ्या संस्था या रोख्यांची खरेदी करतात. कंपनीला फायदा हो अथवा तोटा हो, रोखेधारकाला ठराविक दराने व्याज मिळते. मुदत संपल्यानंतर रोख्यांची रक्कम व्याजासह परत मिळते. रोखेधारकास कंपनीच्या व्यवस्थापनात सहभागी होता येत नाही. ते कंपनीच्या नफ्यातोट्याला जबाबदार नसतात. कर्ज रोखे भिन्न मुदतीचे असतात. पॅरेग्राफ: हातमाग व्यवसायावर ग्रामीण अर्थव्यवस्था उभी आहे. आजच्या यांत्रिक युगात देखील सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करून हातमाग व्यवसाय आपले स्थान टिकवून आहे. भारतातील प्रत्येक नागरिकाने हातमाग कपड्याचा वापर करून व्यवसायाचे अस्तित्व टिकविले पाहिजे.